बिंदास निर्भीड, बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ, रमेश बिंदास। आता बातमी आहे ती औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद खुलताबाद येथे विविध मागण्यांसाठी महिलांचा नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्यावर महिलांमध्ये रोष व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं। येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध प्रश्नावर राजीव गांधी नगर येथील काँग्रेसच्या नगरसेविका सैदा जफर यांनी आक्रमक धोरण घेऊन नगर परिषद काँग्रेसच्या ताब्यात असतानाही शहरातील विविध प्रश्नाकडे काँग्रेसचे नगरसेवक विविध मुद्दे मांडत असतानाही मुख्याधिकारी नगराध्यक्ष उपाध्यक्ष स्वच्छता समिती व आरोग्य विभाग गावातील स्वच्छता पाणी पुरवठा कुत्रे व डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी व मागण्यांसाठी नगर परिषद कार्यालयावर 100 ते 150 महिलांनी दुपारी 2:30 ते 3:30 दरम्यान मोर्चा काढला होता। त्या मोर्चामध्ये महिलांचा राग अनावर झाला होता। तर प्रमुख मागण्या अशा होत्या। ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नर्स वेळेवर उपस्थित राहत नसल्याने त्या नागरिकांची गैरसोय होती। 108 अँब्युलन्स खुलताबाद ग्रामीण रुग्णालय उभे असतानाही पेशंटच्या सुविधेला प्राधान्य देत नाही त्यामुळे लोकांचा रोष ग्रामीण रुग्णालयाकडे वाढत आहे। आणि नाल्यावर कीटकनाशक औषधी नसल्यामुळे अनेक नागरिक बीमार पडत आहेत। नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक संभाजी वागणे दिलेल्या आश्वासनावर महिलांनी मोर्चा समाप्त केला। टीम एम एच बिंदास करता प्रतिनिधी बाबासाहेब दांडगे खुलताबाद औरंगाबाद। जाफर है, मैं राजीव गांधी नगर की नगर सेवक है और मेरे वार्ड के अंदर ना काम हो रहे ना दवाखाने में काम हो रहे। मैंने ठाव में एम्बुलेंस दी गई कि एक एम्बुलेंस दो तो मेरा ठाव अध्यक्ष साहब ने लेते नहीं और अध्यक्ष साहब मेरे को एजेंडा होते टाइम मेरे को बोलते नहीं, पूरे नगर सेवकों को बोलते अध्यक्ष साहब कोई मीटिंग में मेरे को बोलते नहीं कि मीटिंग हो रही बोल के आओ बोल के। मैं नगर सेविका हूँ या नहीं हूँ इतना बोलूँ। मैडम को बोलने को जाओ तो मैडम भी मेरा सुनते नहीं। मेरे लेटर का ना अध्यक्ष जवाब दे रहे हैं ना मैडम।